नमस्कार, मी अजित लकडे तुमचं स्वागत करतो या आपल्या नव्या खोऱ्या मराठमोळ्या मायभूमी यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर आपण महाराष्ट्राची संपूर्ण अशी माहिती घेत आहोत. माझा एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत आपल्या महाराष्ट्राची माहिती पोहोचवण्याचा. आज आपण मराठी साम्राज्य आणि पेशवेकालीन इतिहास याच्याविषयी थोडक्यात माहिती करणार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासाला एक वेगळीच कलाटणी ही 19 फेब्रुवारी 1630 मिळाली, कारण या दिवशी जुन्नर येथील शिवनेरगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 17व्या शतकाच्या सुरुवातीस मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. महाराजांसोबत या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात प्रत्येक जाती धर्मातील सरदार व मावळे होते. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यामध्ये अनुकूल असलेली गणिमिकाव्याची पद्धत वापरून छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, बलाढ्य मुघल साम्राज्याशी लढा दिला आणि मराठी साम्राज्याचे भुजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही, मुघल साम्राज्यातील बलाढ्य सरदार व किल्लेदारांच्या अन्याय व अत्याचारापासून जनतेची सुटका केली व जनतेचे रक्षण केले, एक सामान्याचे स्वराज्य स्थापन केले. हे उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राजकर्त्यांसमोर ठेवले. यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला गेला आहे. 1674 राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याची अधिकृत सुरुवात झाली. शिवाजी महाराजांनी एक लोकाभिमुख राज्य निर्माण केले, एक सामान्याचे स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पडलेले एक दिव्य अस्थल व सत्यातले स्वप्न म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास होय. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनीही आपल्या आचार पराक्रमामुळे अल्पावधीत मराठी साम्राज्य वाढवले व मराठी साम्राज्याचा बचाव केला. मराठी साम्राज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याविरुद्ध गणिमकाव्याची पद्धत वापरून संभाजी महाराजांनी औरंगजेबाला जेरीस आणले. आपल्या कार्यकाळात संभाजी महाराजांनी एकूण 120 युद्ध लढली. महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांनी लढलेल्या 120 युद्धापैकी एकाही युद्धात त्यांना अपयश आले नाही. असे पराक्रम करणारे संभाजी महाराज एकमेव योद्धा होते. संभाजी महाराजांना टक्कर देणारा युद्ध हा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. त्यानंतर संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडले व त्यांची हत्या घडून आणली. 4 दशके मराठी साम्राज्य सूत्रे छत्रपतींचे प्रतिनिधी म्हणून पेशव्यांच्या हातात गेली. मुघलांना हरवून पेशवे भारताचे नवे राजकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि बाजीराव पेशवे यांनी मराठी साम्राज्य वाढवले. सध्याच्या देशाच्या सीमेपार आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 1761 पानिपतच्या 3र्या युद्धात अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. यामुळे मराठी साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. नंतर महाराष्ट्रात पेशव्यांची सत्ता राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरील प्रदेश हा सरदारने आपापल्या वाटून घेतला. अशा प्रकारे थोडक्यात माहिती. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. चला पुन्हा भेटूया. काळजी घ्या, आवडलं असेल तर लाईक करा, काही चुकलं असेल तर माफ करा. जय महाराष्ट्र.